महाराष्ट्रातील ओबीसी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ओबीसीचे नेते हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ओबीसी समाजातील अनेक जातींना केंद्र व राज्य सरकारच्या सवलती न मिळणे, नागरिकांना जातीचे दाखले, ओबीसी समाजातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ न मिळणे, त्याचबरोबर ओबीसीवर होणारे अन्याय या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या काळात ओबीसी समाज एकत्र करण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राजू जगताप, फिरोज कच्ची, गणेश लोंडे, सुहास कांबळे, आबा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी आघाडी च्या माध्यमातून जे काही पुढे करणार आहोत, ओबीसींचे काही सवलती आहेत, शैक्षणिक असतील, नोकरीमध्ये असतील, पदोन्नतीमध्ये असतील, त्या सवलती आणि ओबीसी समाजातील काही जातींना अजून जातीचे दाखलेच मिळाले नाहीत, ते जातीचे दाखले काढून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून तो संदेश खेडेपाड्यामध्ये पोहोचवण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. आज आमचे सर्व पदाधिकारी आहेत, पदाधिकारी आणि काही महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रत्येक जिल्ह्यातून काही लोक आलेले आहेत. त्या लोकांच्या माध्यमातून आम्ही ओबीसींच्या ज्या योजना आहेत, त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्यात का नाहीत आणि त्यामध्ये केंद्र सरकारनं भ्रष्टाचार केला आहे का नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही योजना पत्रकार परिषद घेतली. खरोखरच ह्यामध्ये जर महाघोटाळा झाला असेल तर तो आम्ही लोकसभेच्या अगोदर तो काढणार आहोत. तत्पूर्वी आम्ही ह्याच्या ओबीसी समाजाच्या काही सवलती मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी आम्ही पूर्णपणे समाजाला विचारून येथील काही इथे काही ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून ह्या योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवून त्या ठिकाणी आम्ही आमचं शिष्टमंडळ भेटणार आहे. आणि नरेंद्र मोदी हे स्वतः ओबीसी असल्यामुळं आमच्या ह्या पूर्ण मागण्यांचा पाठपुरावा जो करतो आहे त्याला ते मान्यता देतील असं आम्हाला वाटतं. पुढे बोलताना पाटील म्हणाले, ओबीसी समाजाला सर्व प्रकारची मदत केली जाईल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यात येईल, वेळ पडल्यास सरकारशी चर्चा करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील.